मिळालेच. बहिणी मला फोन आला, मी येते. माझ्या समोर उभी राहा आणि बोल. हा काय हट्टा तुमचा? आहे माझा हट्ट. मी हट्टी आहे. मी आहे ही अशी आहे. गेले कित्येक दिवस मी बघतेय तुला फोन आला की आमच्यापासून बाजूला जातेस आणि बोलतेस तू. तुला जर असं वाटत असेल ना की ह्या गोष्टी मला कळत नाही आहेत, तर तो गैरसमज आहे तुझा. मग तुमची काय अपेक्षा आहे? मी माझ्या पर्सनल गोष्टी जग जाहीर करू का, ॲडव्हर्टिजमेंट करू का त्याची? त्याची काहीच गरज नाही आहे. फक्त माझ्या समोर उभी राहून बोल. का कोणास ठोक, पण मला असं वाटतंय की तुझ्या अस्वस्थतेचं कारण या फोनमध्ये. मी नाही अस्वस्थ. तुम्हाला का वाटतं असं? सगळं पटवून देताना एवढा त्रास का होतोय तुला? पण मी तुमच्या समोरच बोलावं असं वाटतं काय तुम्ही? गेले कित्येक दिवस, गेले कित्येक महिने माझ्या समोरच बोलत होतीस ना तू. मग 2 महिन्यातच काय प्रॉब्लेम झालाय? तुला माझ्या समोरच बोलावं लागेल कस्तुरी. महिनी प्लीज. कस्तुरी महिनी हात सोडा माझा. हे बघ, तुम्हाला वाईट म्हटलं तरी चालेल, पण मी हात सोडणार नाही. तुला इथे माझ्यासमोर उभं राहून बोलावं लागेल म्हणजे लागेलच. महिनी प्लीज प्लीज हात सोडा. मी सांगते ते कळत नाही आहे तुला? का हट्ट चाललाय तुझा? काय प्रॉब्लेम आहे तुझा? महिनी प्लीज. आणखी किती छाडणार आहेस तुम्हाला? अगं हो हो हो, रिलॅक्स डार्लिंग. अगं मी काही बोललोही नाही अजून, आणि तू इतकी का फ्रस्ट्रेट झाली आहेस? जयदीप बासरे, मला आता नाही जाऊन होते असं तोंड आपण भुक्क्यांचं मार. तू कधी थांबवणार आहेस हे सगळं? थांबवणार आहे, नक्की थांबवणार आहे. तू माझ्याकडे परत आल्यावर. जयदीप, हे असं मला जबरदस्तीने मिळून काय साध्य करणार आहेस तू? हे असं करून माझं प्रेम तर अजिबात मिळणार नाहीये तुला. नको मिळू दे, नको मिळू दे. आता हे सगळं मी तुझ्या प्रेमाखातर करतच नाहीये. तू मला फक्त आता माझ्याकडे यायला हवी आहेस, हसत किंवा रडत. आता माझ्यासाठी हा फक्त एक प्रेस्टीज इश्यू बनलाय. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न करून घेतलाय मी. इगो सॅटिस्फाय करण्यासाठी म्हणतात ना, तसं म्हणावं तर. जयदीप, तुझ्या या इगो पायी तू एक अख्खं घर उद्ध्वस्त करतोयस हे नाही कळत आहे का तुला? तुझ्यातला माणूस मेलाय का रे? एकदा माझ्या जागी येऊन विचार कर. मी एक सुखी समाधानी आयुष्य जगते, प्लीज मला ते जगू दे. मला देखील असंच आयुष्य हवं होतं कस्तुरी, तू मिळू दिलंस? अरे पण त्या चुकीची किती शिक्षा देणार आहेस तू मला? आता हे मी आत्ताच कसं सांगू? नाही म्हणजे मला जेव्हा असं वाटेल की आता भरपूर भरपाई झाली आहे, तेव्हा मीच आपोआप थांबेल. पण ते तू माझ्याकडे परत आल्याशिवाय होईल असं नाही वाटत आहे मला.